यंदाचं एम्प्रेस गार्डन पुष्प प्रदर्शन हे पुष्पोत्सव म्हणून आम्ही साजरा करतो आहे आणि ते 10 दिवस असेल. त्यामध्ये जवळजवळ 1.5 ते 2 लाख रोपांची शोभा लोकांना पाहायला मिळेल आणि 17 जानेवारीला ते चालू होईल आणि 26 जानेवारीपर्यंत चालू असेल. त्यामध्ये पुष्प प्रदर्शनामध्ये वेगवेगळ्या प्रकारची फुलं तर असतीलच असतील, नाना तऱ्हेच्या कॉम्पिटिशन्स असतील, स्पर्धा असतील, फुलांच्या स्पर्धा असतील, भाजीपाल्याच्या स्पर्धा असतील, फळांच्या स्पर्धा असतील. त्याच्याशिवाय तिथे स्टॉल्स असतील जवळजवळ 100, त्यामध्ये रोपं मिळतील, बागेकरता लागणारी सगळी हत्यारे मिळू शकतील, तिथे बागेकरता लागणारी खतं औषधं याचे देखील तिथे स्टॉल्स असतील. आणि ते स्टॉल्स केवळ पुणे आणि महाराष्ट्रातलेच नव्हे तर बेंगलोर, आंध्र प्रदेश आणि सिक्कीम इथून वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती आणि रोपं इथं विक्री करता असतात. त्याचबरोबर मुलांना खेळण्याकरता तिथे जागा आम्ही निर्माण केलेल्या आहेत आणि कल्पना अशी आहे की प्रदर्शन पाहण्याकरता तुम्ही आल्यानंतर सबंध दिवस तिथे थांबावं, त्यामुळं मुलांना खेळण्याकरता जागा आहेत. सिनियर सिटिझन्सकरता नानांनी पार्क आहे आणि तुम्ही दिवसभर तिथे थांबणार असाल तर तुम्हाला खाण्याकरता दुपारचा नाश्ता वगैरे करण्याकरता तिथे जवळजवळ 10 खाण्याच्या वेगवेगळ्या प्रकारच्या खाण्याचे स्टॉल्स देखील लावलेले असतात. अशा दृष्टीनं हा 10 दिवस चालणारा फ्लॉवर फेस्टिवल किंवा पुष्पोत्सव पुण्यामध्ये एम्प्रेस गार्डनतर्फे होणार आहे 17 जानेवारी ते 26 जानेवारी.